नमस्ते. इयत्ता 10वी 12वी परीक्षा विषयक मार्गदर्शन सदरात आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 10वी वर्गासाठी इतिहास आणि राज्यशास्त्र हा जो एकत्रित पेपर आहे या पेपरच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी तयारी कशी करायची आहे यावर मार्गदर्शन घेणार आहोत. आज आपल्याला मार्गदर्शनासाठी लाभलेले आहेत श्री सुभाष राठोड सर. सर डीएड एमए इतिहास असून सर उद्धर रामेश्वर विद्यालय उद्धर रामेश्वर सुधागर जिल्हा रायगड येथे कार्यरत असून जवळपास अध्यापनाचा त्यांना 17 वर्षांचा अनुभव आहे. इतिहास आणि राज्यशास्त्र हे विषय शिकवत असताना विद्यार्थ्यांना त्याच्या करिअरच्या वाटा कशा निर्माण होतील या अनुषंगाने विद्यार्थ्यांना सतत ते मार्गदर्शन करत असतात. शिवाय इतर त्यांचा जो अनुभव आपण लक्षात घेतला तर पाठ्यपुस्तक मंडळ असेल तर तेथे सुद्धा मॉडरेटर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून सुद्धा सर काम बघत आहेत. शिवाय इतिहास व नागरिक शास्त्र समिती बालभारती पुणे येथे सुद्धा सर सदस्य म्हणून कार्यरत आहे. असे विविध अंगांनी कार्य करणारे व्यक्तिमत्व जे आहे ते आज आपल्याला मार्गदर्शनासाठी लाभलेले आहे. तर आता आपण लगेचच सरांच्याच माध्यमातून त्यांच्या संवादातून जाणून घेऊया की इतिहास आणि राज्यशास्त्र विषयाची परीक्षेची तयारी आपण कशी करायची आहे. नमस्ते. इयत्ता 10वी 12वी परीक्षा विषयक मार्गदर्शन सदरात सर आपलं हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 10वी वर्गाचा इतिहास आणि राज्यशास्त्र हा जो एकत्रित विषय आहे या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी परीक्षेविषयक तयारी कशी करायची आहे यावर आपण मार्गदर्शन करणार आहात. कारण आता ह्या कोविड परिस्थितीमुळे खूप मुलांच्याही मनामध्ये विद्यार्थ्या म्हणजे पालक असतील शिक्षक असतील यांच्याही मनामध्ये खूप काही प्रश्न आहेत की परीक्षा नेमकी कोणत्या पद्धतीने घेतली जाणार आहे किंवा त्याचं स्वरूप कसं असणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या मनातलाही थोडासा आत्मविश्वास कुठेतरी कमी झालेला दिसतो आहे. कारण ऑनलाईन ऑफलाईन या दोन्ही पद्धतींना विद्यार्थ्यांना जरा सामोरं जावं लागत आहे आणि म्हणून कधी कधी ऑनलाईनलाही सामोरं जात असताना त्यांनाही काही अडचणी येत असतात आणि म्हणून कदाचित इच्छा असून सुद्धा काही गोष्टी त्यांना आत्मसात करता आल्या नाहीत आणि आता परीक्षा तोंडावर आलेली आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन जे आहे ते आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणूनच एकूणच हा इतिहास आणि राज्यशास्त्र हा जो विषय आहे या विषयाची एक थोडक्यात पार्श्वभूमी जी आहे 10वीच्या अनुषंगाने ती जरा स्पष्ट करून सांगाल. धन्यवाद मॅडम. प्रथम आपले स्वागत. आपण खूप चांगली संकल्पना या ठिकाणी घेतलेली आहे आणि आपण म्हटल्याप्रमाणे मुलांच्या मनामध्ये आणि पालकांच्या मनात सुद्धा अनेक प्रश्न आणि संभ्रम आहेत. शासनाकडून वेळोवेळी मदत होतच आहे. काही वेळेला आपण इथे कार्य करता त्याच्यातून मुलांना 100% म्हणण्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य आणि मार्गदर्शन होणार आहे. थोडक्यात विद्यार्थ्यांकडे वेळही कमी आहे आणि अभ्यास कसा करायचा एवढ्या कमी वेळेमध्ये आपण आपले गोल अचीव करायचे ही खूप मोठी समाजामध्ये समोर उभी आहे आणि त्याच्यावर एक चांगला मार्ग तुम्ही त्यांना दाखवत आहात याबद्दल पहिल्यांदा आपलं अभिनंदन. आणि आपण प्रत्यक्ष विषयाकडे जाऊया. पहिली म्हणजे परीक्षेत जाता जाता असा अंग म्हणता येईल आता कारण अभ्यासाचा वेळ किंवा अभ्यासासाठी तयारी करायला लागणारा वेळ हा लॉकडाऊन कोरोना या सगळ्या गोष्टींनी बऱ्यापैकी खाल्लेलाच आहे. तर परीक्षेला जाता जाता मुलांनी कशी तयारी करावी स्वतःला प्रिपेअर कसं करावं आणि परीक्षेचा कुठलाही भय मनामध्ये न ठेवता निश्चिंत आणि निसंकोचपणाने आणि अगदी मोकळेपणाने मुलांनी कसं परीक्षेला सामोरे जावं याविषयी आज या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. परीक्षेच्या पूर्वी काय करायला हवं मुलांनी परीक्षेच्या पूर्वी मुलांनी साधारण इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची तयारी करत असताना एक आठवडा 2 आठवडा आधी त्यांनी तयारी परीक्षेची तयारी करायला सुरुवात करायला पाहिजे. मग त्यांनी पाठ्यपुस्तकातील एकूण घटक आता वगळलेले घटक सोडून त्या घटकांचं एकदा एक सूक्ष्म वाचन आणि स्फुट वाचन दोन्ही पद्धतीने त्यांच्या पाठाचं वाचन करायला हवं आणि हे वाचन करत असताना महत्वाचे मुद्दे काय आहेत आणि मागच्या परीक्षांमध्ये ठळक करण्यात आलेले प्रश्न जे पुन्हा पुन्हा किंवा वारंवार त्यांनी विचारलेले आहेत या प्रश्नाकडे लक्ष द्यावं. एक खाजगीमध्ये सांगायचं मुलांना तर आपल्याकडे असलेला वेळ आणि तयारीसाठी मिळालेला वेळ याचा विचार करता बोर्ड आणि पालक शिक्षक या सगळ्यांचा विचार करता बरेचदा आपण काय करतो पटडीचे अस्त्र बाहेर काढत असतो. साधारण बोर्डाकडे सुद्धा शिक्षकांकडे विद्यार्थ्यांकडे वेळ कमी मिळाला आणि बरेचदा काय करतो बोर्ड मग मागच्या काही प्रश्नपत्रिकांच्या वारंवार केल्या विचारले गेलेल्या प्रश्नांना अभिरेखित करून
प्रश्न देण्याचा फक्त नव्हतो. भाषेवाला मुलांनी मागच्या सलग 2 वर्षाच्या 3 वर्षा प्रश्नपत्रिका चालवून त्यातल्या प्रश्नांना अधोरेखित करत कोणते प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले. तर असे खूप कमी आहे, आयआयटी कमी आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे प्रश्न पुन्हा पुन्हा ते विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ पूर्ण संग्रहालय कुठे आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराज ऐतिहासिक संग्रहालय कुठे आहे, हे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जातात. कारण त्या पाठांवरती आधारले प्रश्न काढले असतात की कंटेंट तेवढाच आहे. आशयाची आशय खूप मर्यादित आहे, त्याची कोणती बाजू हे म्हणतो आपण देत असतो होत आहे. भाषेवेळेला मुलांनी मागच्या प्रश्नपत्रिका वाचलं, त्या पाहणं आणि ते अधोरेखित करणं, पुन्हा पुन्हा कोणते प्रश्न विचारले गेले. त्याचबरोबर मुलांनी पाठावर आधारित त्यांनी स्वतः तयार केलेली टिपणे, त्यावेळेस शिक्षक त्यांना ऑनलाईन शिकवत होते किंवा ऑफलाईन शिकवत होते किंवा ते स्वतः ज्यावेळेस अभ्यास करत होते त्या मुलांनी त्याची टिपणं काढली आहेत. जर काढली नसतील तर त्यांनी आज जरी सुरुवात केली तर परीक्षेपर्यंत पाठाची टिपणं तयार होऊ शकतात. आणि विशेष म्हणजे या पाठ्यपुस्तकांमध्ये मी अभ्यासमूलक सदस्य म्हणून सांगतो की पाठ्यपुस्तकांमध्ये आपण काय केलेलं आहे हे माहिती आहे का तुम्हाला, किंवा ते महत्वाचे मुद्दे ते ठळक करून दाखवलेले आहेत आपण. आणि याच्या मागचा उद्देश असा आहे की मुलांनी मन लावून या विषयांवर दूर दूर अभ्यास करावा. त्याचबरोबर माइंड मॅप आहे, तसे लिहिलेले काय प्रश्नोत्तरे एकदा त्यांनी वाचावी किंवा ती नजरे करून घालावी, जेणेकरून त्यांची उजळणी होईल. प्रत्येक पाठातील महत्वाच्या त्यांचे माइंड मॅप तयार करावे आणि त्याचा सराव करावा. सर्व जर त्यांनी नजरे समोर ठेवला तर 2 आठवड्यामध्ये सुद्धा या पुस्तकाची 100% तयारी होऊ शकते. मुलांना तयारी करणं तो बरोबर. कारण आपल्या वक्तव्यातून आता असं लक्षात येत आहे की विद्यार्थ्याने तयारी करायची जी आहे, म्हणजे मागचे क्वेश्चन पेपर्स वगैरे किंवा तुमच्या पाठ्यपुस्तक जे काही दिलेलं आहे ते परिपूर्ण आहे, म्हणजे खूप काही इतर संदर्भ ग्रंथांचंही वाचन करण्याची काही आवश्यकता नाहीये. पाठ्यपुस्तक जरी त्याने बारकाईने वाचलं तरी सुद्धा तो विद्यार्थी चांगल्या पद्धतीने आत्मसात करू शकेल आणि परीक्षेची तयारी तो चांगलं करू शकेल. पण आता साधारणतः ह्या वर्षाचं परीक्षेचं स्वरूप जे आहे, म्हणजे प्रश्न प्रकार असेल किंवा त्याची गुण विभागणी असेल किंवा घटकांना दिलेलं वेटेज असेल, याबद्दल जरा मार्गदर्शन करा. आपण त्या बाबतीत जर विचार करतो तर हळूहळू मी त्या सर्व गोष्टींना गुणगुणा करतो. आपल्याकडे पाठ्यपुस्तकाच्या स्वाध्यायातील जे प्रश्नोत्तर आहेत, कारण पाठ्यपुस्तकामध्ये प्रत्येक पाठाच्या पाठाला स्वाध्याय देत असताना आपण कृती पत्रिकेचा नमुना समोर ठेवून तसं स्वाध्याय देण्यात आलेली आहे. म्हणजे चुकीची जोडी होता करून लिहा किंवा चूक किंवा बरोबर सकारण स्पष्ट करा, थोडक्यात उत्तरे किंवा विसंगत जोडी ओळखा, अशा वेळेला पाठ्यपुस्तकाच्या म्हणजे पाठाच्या पाठीमध्ये दिलेले स्वाध्याय खूप महत्वपूर्ण भूमिका बजावते. ते जर मुलांनी मनापासून आणि अभ्यास पूर्ण सोडवले तर पूर्ण कृती पत्रिकेचा सराव या ठिकाणी कोणत्या प्रश्नाला किती वेळ लागतो तर त्या ठिकाणी मिसूत होतं. आणि इतिहास या क्षेत्रामध्ये एक गोष्ट मुलांनी लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे ते पाठ्य घटक म्हणजे पाठानुसार भारांश नाही, एकंदरीत संपूर्ण अभ्यासक्रमाला भारांश. असं नाही की पहिलाच पाठ त्याला भारांश दिलाय असं नाही, दुसऱ्या वेळा वेगळा आहे तिसऱ्याला वेगळा असं आहे, संपूर्ण पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमाचा ते विचार केला. त्याच्यामुळे मुलांनी सगळ्याचा विचार, असं नाही पहिलाच पाठ महत्वाचा आहे, दुसरा महत्वाचा आहे, तिसरा महत्वाचा आहे, मग 7-8 एवढं विचार नाही, सगळ्यांना 7 वेटेज आहे. ते सगळ्या पाठांसाठी असतील प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यानुसार. आता तसं आपण म्हणतो भारांश सोडला विषय, भारांश तो केस असं ठरलेलं नाही या पाठाला एवढा आहे निश्चित नाही. आराखड्यानुसार विविध वस्तुनिष्ठ प्रश्न, कृती, लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न हे लिहून काढण्याचा त्यांनी सराव करावा. पुढे हळूहळू मी तक्ता शेअर करणार की ज्याच्यामध्ये किती मुलांनी किती वेळ दिला पाहिजे, आपण वेळेचा सुद्धा तक्ता दिला की त्या वेळेमध्ये 120 मिनिटाचा वेळ आहे आपल्याकडे, तर 120 मिनिटाचं नियोजन कसं असावं, पहिल्या प्रश्नाला दुसऱ्या प्रश्नाला किती वेळ असावं, पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला शेअर करतो. उत्तरे लिहिताना किंवा कृती सोडवताना वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत प्रत्येकी 1 ते 2 मिनिटे, वस्तुनिष्ठ प्रश्नांना 1 ते 2 मिनिटे, लघुत्तरी प्रश्न आहेत तर त्याला 5 मिनिटे, असं तत्ता मिळेलच पण तरी लक्षात येण्यासाठी प्रश्न 5 मिनिटे, आणि दीर्घोत्तरी प्रश्नाला प्रत्येकी 10 ते 15 मिनिटे अशी वेळ आपण तुम्हाला लेखनाचा सराव करावा. बोर्डाला यापूर्वी येऊन गेलेल्या कृती पत्रिकांचा सराव करावा, तसेच शाळेत घेतल्या गेलेल्या व तपासून दिलेल्या सर्व कृतींच्या कृती पत्रिकांच्या उत्तर पत्रिका पुन्हा पुन्हा नजरे करून घालाव्या की कुठे आपला वेळ जास्त गेला, कुठे आपल्याला जास्त मेहनत करण्याची गरज आहे, कोणत्या ठिकाणी आपल्याला चुका होतात किंवा गफलत होते आहे हे लक्षात येईल. आणि आता शासनाने 2 दिवसापासून एक सुविधा आपल्याकडे उपलब्ध करून दिलेली आहे,
पालभारतीच्या वेबसाईट वरती सराव प्रश्नपत्रिकांचा संच उपलब्ध करून दिलेला आहे. ते डाउनलोड करून ते वेळेत जर सोडवलं तर आपल्याकडे कितीही नाही म्हणलं तरी 10 ते 20 मिनिटांचा जास्तीत जास्त वेळ मुलांकडे शिल्लक राहा. कारण लिहिण्याची पूर्वीपेक्षा आताची पद्धत सोपी आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नावर जास्त भर आहे. तुमच्या ब्रेनला खाते आहे, मेंदूला खाते असल्यामुळे कन्सेप्ट मॅप असतील किंवा वस्तुनिष्ठ प्रश्न असतील हे कमी वेळात सोडून होतं. आपण 2 मिनिटाचा वेळ जरी पकडला तर नेमके 1.5 मिनिटावर म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1.5 मिनिट वेळ आपला वाचतो. मग प्रश्नांची तयारी करताना नेमकं काय करायचं? प्रश्नांची तयारी करताना प्रश्नपत्रिकेचा आराखडा नजरे समोर ठेवून त्यानुसार तयारी करायची. त्याकरता स्वतःची टिपणी, पहिली गोष्ट मूळ स्वतः प्रिपेअर झालं मी किंवा शिक्षकांनी मात्र मुलांनी करावं असं नाही. मुलांना ते स्वतःला तयार करता आलं पाहिजे. याच्यामध्ये एक गोष्ट आपण पाहतो, मुलं आता प्रतिपत्रिकेला आली म्हणजे 5वीपासून या गोष्टी रुजू झालेली. कशी झालेली आहे? प्रश्न प्रकार तयार, प्रश्न तयार करणे, प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्मिती करणे, तर 5वीपासून शिशीमध्ये घटक आहे. त्यामुळे जी मुलं स्वतः प्रिपेअर आहेत त्यांना प्रश्न प्रकार कसे माहिती आहे त्यासाठी त्यांनी टिपण करणं. त्याप्रमाणे बाजारातील उपलब्ध कृतीपत्रिकेच्या आराखड्यानुसार तयार केलेले प्रश्न संच यांचा वापर करून सराव करा. म्हणजे प्रश्नपत्रिकेची निबंध वेळ कमी असल्यामुळे तर हीच वेळ रेग्युलर असते आपली. पूर्ण वेळ शाळा कॉलेज झालेले आहेत आणि मुलं परीक्षेला जाणार आहेत तर आपल्याला घटकानुसार वेगवेगळ्या कृतीचा तयार करून सराव करता आला. वेळ कमी असल्यामुळे त्यांनी बाजारात उपलब्ध असलेले असतील, बोर्डाच्या आता आपल्या एशियातून मिळणारे असतील किंवा विविध माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या कृतीपत्रिकांचा जास्तीत जास्त त्यांनी वाचन आणि सराव करावा. त्यांच्या लक्षात येऊन जाईल, फिरून फिरून आपल्याला ठराविकच प्रश्न येणार आहे. कोणताही घटक घेतला, आता समजा 10वीचा पहिला घटक आहे, आता पहिला घटक आहे युके लेखन पाश्चात्य परंपरा, भारतीय आहे तर पाश्चात्य परंपरा. त्याच्यामध्ये मजून किती आहेत तर 6 पेजेस आहेत. तुम्ही स्वाध्यायाचा 1 पेज आपण काढून टाकला तर 5 पानांमध्ये ठळक मुद्दे आलेले आहेत काही, ज्यामध्ये काही संग्रहालयांची माहिती आहे, शिलालेख आहेत, काही इतिहास लेखकांची माहिती आहे, पाश्चात्य परंपरा इतिहास कसा स्त्रीवादी इतिहास आहे, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने इतिहास लेखनाची कोणत्या पद्धती आलेल्या आहेत याचा या ठिकाणी अभ्यास दिलेला आहे. घटकाची थीम ही पहिल्या 3 मुद्द्यांमध्ये क्लिअर होते. इतिहास लेखनाची परंपरा, आधुनिक इतिहास लेखन कसे आहे, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखनाची पद्धती परंपरा पद्धती आणि महत्वाचे विचारवंत कोण आहे, इतिहास लिहिणारे विचारवंत कोण आहे. त्यामध्ये आतापर्यंत आपण महाविद्यालयात गेल्यानंतर जे क्रांती मार्ग होतो ते आता कळत मुला म्हणजे स्पष्टपणे पण कमी त्याच्यामध्ये माहिती इतिहास आणि राज्यशास्त्राच्या पेपरच्या आधीचा विचार करत असतो तर यासाठी नीट नियोजन करताना काही गोष्टींचा विचार करावा लागतो. पहिली गोष्ट आहे तुम्ही प्रश्नांची उजळणी करा. दुसरा, संपूर्ण कृतीपत्रिकेच्या आराखड्यानुसार वस्तुनिष्ठ प्रश्नांचा 25% भागांश आहे, त्यामुळे सर्वप्रथम या प्रश्नांची उजळणी करा. त्यासाठी पाठातील स्वाध्याय तसे सावंतर प्रश्नांचा सराव अंतर करा, जेणेकरून आपला एकही भूल जाणार नाही. या ठिकाणी 25% जो भारांश आहे हा तुमचा 100% तुम्हाला मिळून देणारा वर्कटक आहे. त्यानंतर लघुतरी प्रश्नांची उजळणी करा. तर लघुतरी प्रश्नांची उजळणी करत असताना विविध संकल्पना चित्रे, तक्ते, ओघ तक्ते, कालरेषा तयार करण्याचा सराव करा. त्याचबरोबर लघुतरी प्रश्नासाठी मी सांगत होतो की लघुतरी प्रश्नांची उत्तरं लिहिताना काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. त्या म्हणजे अशा की लघुतरी प्रश्न लिहित असताना प्रश्नांचा ताबा काय आहे तो लक्षात, प्रश्न विचारण्याचा मूळ रोग काय आहे तो लक्षात घ्या आणि त्यानुसार तयारी करा. आपला प्रश्न पहिल्यांदा नीट कळला पाहिजे. प्रश्न कळल्यानंतर प्रश्नाचा दावा कळला पाहिजे. दावा कळल्यानंतर प्रश्नाचा व्यवस्थित समारोप करता आला पाहिजे आपल्याला. एखाद्या वास्तू किंवा ठिकाणाविषयी माहिती विचारलेली असेल तर ते लिहित असताना त्या ठिकाणाची पूर्व माहिती, त्या ठिकाण कुठे स्थित आहे, कुठे ते ठिकाण कुठे आहे आणि त्याचं महत्व काय, त्याचं महत्व लिहिल्यानंतर समारोपामध्ये कशाशी संबंधित आहे अशा पद्धतीने आपल्याला त्याचा समारोप करावा लागेल. आपण विधानांचं सरकारा उपस्थितीकरण करत असताना असेल किंवा टिपा लिहिताना तर राज्यशास्त्रातल्या संकल्पना यांचं नीट वाचन करा आणि त्या स्मरणात ठेवा. वहीत लिहिलेले किंवा उपलब्ध तयार अध्ययन साहित्य हे तुमचं प्रश्न किमान 2 तरी वाचलेले असतात. प्रत्येक प्रश्न प्रकार किंवा कृती यांच्यापैकी 2 ते 3 प्रकारांचा लेखी सराव करावा. एकाच प्रश्नाची
दोन ते तीन पद्धतीने उत्तरं लिहिता येऊ शकतात. यासाठी आपण नमुना कृती पत्रिका नमुना उत्तर पत्रिका मी तुम्हाला छोटी शेअर करणार आहे. कृती पत्रिकेविषयी मार्गदर्शन जर आपलं पुढचं व्हायचं असेल तर आपण पुढे पुढे चालून विचार करूया की सामाजिक शास्त्र या विषयांतर्गत इतिहास राज्यशास्त्र या विषयाच्या लेखी परीक्षेची कृती पत्रिका ही 40 गुणांसाठी असेल. आता 40 गुण आणि आपल्याला उपलब्ध असलेला वेळ ह्याचा ताळमेळ असला तो तक्ता आपण सुरुवातीला जे सांगितलं की पुढे तुम्हाला तो तक्ता दिलाय कसा बसवता येईल. इतिहास आणि राज्यशास्त्र विषयाची भरपूर कृती पत्रिका जर आपण इतरपासून विचारात घेतली तर ती 65 गुणांची आहे. त्यापैकी आपल्याला 40 गुणांची सोडवायची आहे. आता या ठिकाणी तुम्हाला स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्याचा एक प्रसंग आठवण करून देतो. पेपर लिहिण्याची त्यांची एक पद्धत होती. शिक्षक म्हणायचे की 10 पैकी 6 सोडवा आणि ते म्हणायचे की मी सोडल्या 10 पैकी 6 तपासा. अशा पद्धतीने आपण उत्तर लिहायला पाहिजे. आपल्याकडे 62 गुणांची कृतीपत्रिका उपलब्ध आहे, उत्तर पत्रिका आपल्याकडे आहे आणि आपल्याला 40 गुणांचा पेपर सोडवायचा आहे. तर आपण वेळ भरपूर आहे आपल्याकडे, तर आपण नक्की विकल्पासहित सोडवू शकतो. हा विचार आपण करायला हवा. इतिहास व राज्यशास्त्र कृतीपत्रिकेमध्ये इतिहास विषयात 28 गुण आणि राज्यशास्त्र विषयाला 12 गुण आहे. ही गुण विभागणी तुम्हाला सर्वांना अगदी झोपे सुद्धा विचारली तरी लक्षात येईल की 28 आणि 12 40. पण या 40 गुणांसाठी आपल्याला 100% तयारी करणं खूप गरजेचं आहे. इतिहास राज्यशास्त्र पत्रिकेमध्ये 9 कृती असतात. यापैकी पहिले 5 इतिहास विषयासाठी आणि नंतरचे 4 प्रश्न आहेत ते राज्यशास्त्रावर आधारित आहे. इतिहास राज्यशास्त्राच्या कृती पत्रिकेतील सर्व कृती सोडविणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवा. आपण जरी विकल्पांचा विचार करत असू तरीही 40 गुणांचा विचार आपल्याला करता करता 62 पैकी 40 घ्यायचे आहे तर 40 पैकी 40 का घेता येणार नाही हा विचार आपण करायला हवा. इतिहास राज्यशास्त्राच्या कृती पत्रिकांचा विचार करताना प्रश्न क्रमांक 1 आणि 6 या वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये संपूर्ण विधान लिहिणे आवश्यक आहे. केवळ उत्तराचा पर्याय लिहून चालणार नाही. तर बरेचदा आपण काय करतो, आपल्याला उत्तर येतं वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये आपण उत्तर लिहून मोकळे होतो, म्हणजे बरोबर आहे की चूक आहे लिहून मोकळे होतो. पण संपूर्ण विधान लिहूनच ते उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 1 व 2 मध्ये सुद्धा प्रत्येक गटातील फक्त चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे. गटातील सर्व जोड्या लिहिण्याची आवश्यकता नाही. सोबतच उदाहरणात जर सांगायचं असेल तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो. उदाहरणार्थ केला प्रश्न पहिला मध्ये आपल्याला जोडी सोडवायची आहे. त्या जोडींचा विचार करताना चुकीची जोडी ओळखून लिहायची. पुन्हा पुन्हा सांगतोय मी, आपल्याकडे 4 जोड्या असणार आहेत. आपण 4 जोड्या लिहिलं त्या ठिकाणी अपेक्षित नाही, तर चुकीची जोडी ओळखून तीच जोडी लिहिली. आता उदाहरणार्थ माथ्या खंडाळीचे ठिकाण ताडोबा लेणी कोल्हापूर देवस्थान अजिंठा जागतिक वारसा. अशा वेळेला चुकीची जोडी जर ताडोबा लेणी असेल तर तीच जोडी त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. 4 जोड्या लिहिणं सुद्धा अपेक्षित नाही. त्याचबरोबर लघुत्तरी दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरे मुद्देसुद्ध असतात. यामध्ये लघुत्तरी प्रश्नांच्या स्वरूपाच्या प्रश्नांची उत्तरे 2 ते 4 मुद्द्यांमध्ये लिहायची आहे आणि दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरे 3 ते 6 मुद्द्यांमध्ये लिहावी. कृतीपत्रिकेत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्टीकरण करताना मुख्य मुद्दे लिहून त्यांचे उपमुद्दे क्रमाक्रमाने स्पष्ट करत जावे. एकदा सगळं उत्तर बरोबर लिहावं. निबंधासाठी उत्तर न लिहिता मुद्देसूत उत्तर लिहिणं खूप गरजेचं आहे. दीर्घोत्तरी प्रश्नांचे लेखन करताना 1 ते 2 वेळी त्यांची प्रस्तावना मी पूर्वी सांगितलं की मोठ्या प्रश्नांची दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तर लिहिताना त्या प्रश्नाचा रोग काय आहे, त्याचा गाभा काय आहे, त्याची प्रस्तावना लिहिणे, त्यानंतर मुद्दे आणि मग उपमुद्दे. एखाद्या ओळीत समारोप अशी रचना केल्या की अधिक आकर्षक दिसेल आणि त्यासाठी आपले जे पर्यवेक्षक असतील किंवा पुढे जे पेपर तपासणारे असतील यांच्यावर सुद्धा आपला एक छाप असेल आणि ते आपल्याला चांगले गुण देतील. कृती आणि प्रश्न क्रमांक 2 आणि 8 प या प्रकारामध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करताना संकल्पना चित्रे तक्ते ओघ तक्ते वृक्ष तक्ते अशा कृती दिलेल्या असतात. या आराखड्यानुसार पेनच वापरायचं, पेन्सिल पेनने उत्तर पत्रिकेत त्या तयार करणे आणि त्यामध्ये विचारलेले मुद्दे किंवा घटक लिहिणे अपेक्षित आहे. बरेचदा भूमिती आपल्या डोक्यात असते किंवा विज्ञान असतं, आपण पेन्सिलीने आकृत्या करत असतो. तो विचार इतिहासामध्ये करायचा नाही. इतिहासामध्ये पेनानेच आपल्याला आराखडा
आखणे आहेत त्याच्यामध्ये उत्तर दिले आहे. राज्यशास्त्रातील प्रश्न क्रमांक 7 पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. यामध्ये विधान चूक आहे की बरोबर आहे हे ओळखण्यास आपल्याला एक गुण आहे, तर त्याचे स्पष्टीकरण करण्यासाठी एक गुण आहे. यामध्ये विधान बरोबर असल्यास ते बरोबर का आहे लक्षात घ्या, आणि हे सकारण स्पष्ट केलं तर आपल्याला दोन गुण मिळतील. आपण जर नुसतं बरोबर आहे असं लिहिलं तर आपल्याला एकच गुण मिळणार आहे, म्हणजे आपल्या हाताचे आपल्या हातात असलेले एक गुण या ठिकाणी आपण घालवणार. त्यापेक्षा आपण सकारण उत्तर लिहिलं बरोबर आहे. सहज प्रकट करत असताना किंवा प्रश्न लिहिताना त्याची योग्य भाषेत मांडणी करणं आवश्यक. स्वतःच मत मांडत असताना पाठ्यपुस्तकातील क्षमता विधानाच्या विरोधात जाणार नाही याची दक्षता. आता क्षमता विधाने कुठे आहे तर पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला मुखपृष्ठ मनपृष्ठ सोडल्यानंतर अनुक्रमणिकेच्या सोबतच क्षमता विधान दिलेली आहे. ही क्षमता विधान म्हणजे तुमच्या प्रत्येक पाठामधून तुमच्यामध्ये कोणत्या क्षमता अभ्यासाअंती निर्माण होणार आहेत विकसित होणार आहेत या अपेक्षा आहेत त्या त्याच्या विरोधात जाणार नाहीत आपली मत. कारण तपासणाऱ्या व्यक्तीकडे त्या शिक्षकाकडे क्षमता विधानांची यादी असेल, ते पुस्तक असेल समोर, तो उत्तर देईल, त्याला मॉडेल आन्सर दिलेले असतील, तर आपलं उत्तर सुद्धा की आपली विधाने सुद्धा त्याच्या विरोधात जाणार नाही याची आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि वेळेचं नियोजन कसं असावं, आता प्रत्येक एक तक्ता आपल्या समोर मांडतो आहे, सदस्यवर आपल्याला दिसतो आहे कृतीपत्रिका सोडवताना वेळेचं नियोजन करणे का आवश्यक आहे, तर आपल्याची आपली घाई होऊ नये आणि आपल्या हक्काचे काही प्रश्न चुकून चुकून राहू नये म्हणून आपण याचा विचार करावा. कृती पत्रिका वाचन करण्यासाठी आपल्याकडे 10 मिनिटे आधी आपण वर्गामध्ये प्रवेश करतो, आपल्याला उत्तर पत्रिका मिळून जाते, कृती पत्रिका मिळते. काही वेळ 10 मिनिटे मिळत आपण आपल्याकडे जो 1 तास 120 मिनिटे 2 तासाचा वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण 8 प्रश्न सोडवण्यासाठी खूप कमी वेळ लागणार आहे. म्हणून कृतीपत्रिकेचं वाचन सुरुवातीच्या निकाल सुरू करण्यापूर्वी आपण पूर्ण वाचन केलं पाहिजे. कृतीपत्रिका वाचायला 10 मिनिटे वेळ पुरेसा काय वेळ लागत नाही. त्याच्यामध्ये प्रश्न पहिला अ 5 मिनिटे प्रश्न वाचणे समजून घेणे, समजून घेतल्यानंतर उत्तर. उत्तम विद्यार्थी उत्तम परीक्षार्थी कोण असतो तर जो प्रश्न समजून घेतो, प्रश्नाचा रोख समजून घेतो आणि समजून घेतल्या आकलन करून घेतल्यानंतर जो उत्तर लिहितो तो उत्तम विद्यार्थी असतो. म्हणून आपण पहिल्यांदा प्रश्न सगळे समजून घेणं गरजेचं आहे. प्रश्न पहिला ब सोडवताना 5 मिनिटांचा वेळ निर्धारित करा. प्रश्न दुसरा एक आयडियल आहे मॉडेल समोर तुम्ही तुमच्या पद्धतीने नियोजन करू शकता. प्रश्न दुसरा अ साठी 15 मिनिटे वेळ आहे, प्रश्न दुसरा ब यासाठी 10 मिनिटाचा वेळ आपण देऊ शकतो, प्रश्न तिसरा आहे 10 मिनिटे वेळ चौथा हा पूर्ण तक्ता पाहिला लक्ष देईल कोणत्या प्रश्नाला आपल्या किती वेळ द्यायचा आहे. प्रश्न 5वा 20 मिनिटांचा आहे, 6वा 5 मिनिटे, 7वा 10 मिनिटे आणि प्रश्न 8वा आहे तो आपल्याकडे 5 मिनिटांचा आहे. म्हणजे एकंदरीत आपण विचार केला तर आपला एकूण वेळ किती होईल, 8 व 5 मिनिटे आणि 9वा आहे तो 5 मिनिटांचा आहे. उत्तर पत्रिका वाचन 10 मिनिटे का, आपली उत्तर पत्रिका आपण नीट वाचतो व्यवस्थित लक्षात घेऊन ती वाचली पाहिजे. कुठे जर आपल्याला वाटत असेल दुरुस्त करणे किंवा ऍडिशन देणं गरजेचं आहे तर तो आपल्याकडे योग्य वेळेत आपण करू शकतो. आपण तुम्हाला एखादा एखादी कृती जर वाटली आणि विकल्प आपल्याकडे आपण दुसरं सोडू शकतो विवेकानंद वाटली या ठिकाणी आता तुम्ही कोणतेही 10 तपास तुम्ही कोणतेही 10 तपास 10 सोडवले तुम्ही 6 तपासा हे लक्षात ठेवा. तर विकल्प आपल्याकडे उपलब्ध आहेत, आपण विकल्पांचा वापर या ठिकाणी करू शकतो उत्तर पत्रिकेचं वाचन केल्यानंतर. तर एक त्याचे प्रश्न आणि प्रश्नासाठी दिला जाणारा वेळ आणि मुलांची तयारी काय असावी, मुलांनी स्वतःला कसं तयार करावं, इतिहास आणि राजशास्त्र विषय कसं सांगायचं विचार करायला गेलो तर याची मागणी मुलं खूप कमी करतात का, तर विषय खूप कठीण असतो क्लिष्ट असतो तसं नाही. मुळात इतिहास हा विषय खूप रंजक आहे, खूप आनंददायी विषय आहे आणि याच्यातून मिळणारा आनंद हा समाजाच्या प्रगतीसाठी खूप मदत होणार आहे. त्याच्यामुळे मुलांनी इतिहास आणि समाजशास्त्र विषयाकडे पाहायला पाहिजे. राज्यशास्त्राचा विषय देशाचे नागरिक घडविण्यापासून राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि औद्योगिक सगळ्या प्रकारच्या प्रगतीसाठी मुलांना हा विषय खूप गरजेचा आहे आणि मुलांनी या विषयाकडे वळलं पाहिजे. एक सक्षम भावी सक्षम नागरिक, एक सक्षम नागरिक तयार करायचं असेल तर इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयांचा अभ्यास
करायलाच पाहिजे आणि मुलांनी आवडीने या विषयाकडे यायला पाहिजे. पण असं होत नाही, पालकांचा एक कल तसा असतो की मुलगा माझा डॉक्टर व्हायला पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे. पण एक आता बरं झालं की इंजिनिअरिंग आता मॅथ आणि या इतर विषयांची अनिवार्यता राहिली नाही, म्हणजे विद्यार्थ्यांना इतिहासचे घेऊन पण इंजिनिअरिंगला जाता येईल. चांगली गोष्ट आहे. इतिहासामध्ये खूप चांगल्या बाबी म्हणजे आपल्या नागरिकत्वाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचा समावेश इतिहासामध्ये. किंवा आपण सिव्हिल म्हणजे जे सेवा आहे, आय एस असतील, आय पी एस असतील, आय एस एस असतील, या ज्या स्पर्धा परीक्षांचा विषय याच्यामध्ये इतिहासाने राज्याचा या विषयाला खूप महत्व आहे. मुलासाठी सुद्धा या विषयांचा खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळतो आपल्याला. तर मुलं कसं विचार करत आहेत, लक्षात हा विषय विचार व्हायला पाहिजे. म्हणून आपण अलीकडे अभ्यासक्रमाची रचना सुद्धा बदलली आणि आठवी पाचवी पासूनच आपल्याला स्पर्धा परीक्षेतून मुलं त्याची तयार होती. आपण विषय आणि अभ्यासमुळे प्रदर्शनामध्ये गोष्टी त्यांनी नमूद करतो बऱ्याच पालकांपर्यंत पोहोचणार आहे. तर पालकांना एक माझी विनंती आहे, आपण बिहारकडे थोडस पाहायला पाहिजे. युपी आणि बिहार, युपी आणि बिहारची मुलं ही आठवी पाचवी पाचवी पासूनच आय एस च्या तयारीला लागतात. आठवीला त्यांची आठवी झालेली असते आणि दहावी बारावीला तर ते बाकी विषय काही डोक्यात येतच नाहीत. आमचा मुलगा आय एस कसा होईल, जसे आपल्याकडे घरून शिक्षक तयार होतात तसे त्या ठिकाणी आय एस तयार होतात. आणि भारतातल्या प्रशस्ती सेवेमधला सगळ्यात मोठा टक्का जर कोणाचा असेल तर तो बिहारचा आणि उत्तर प्रदेशचा आहे. महाराष्ट्राचा नंबर चालायला आमच्या मुलांनी का तयारी नाही करावी. मग अशा सामाजिक विषयांमधून मुलं पुढे जाऊ शकतात. बांधल्या नाही म्हणजे विद्यालयासाठी करिअर खूप महत्वाची आहे, पण इतिहासात सुद्धा करिअर आहे. यापूर्वी प्रशिक्षणाने सांगताना मी हा विचार प्रत्येकाने मांडायचो की मुलांना नुसतं पास होण्यापुरतं तुम्ही कोणत्याही विषयाला कौशल्याचा विचार करा, त्यांच्या राष्ट्रीय राष्ट्रीय मुलांचा विचार करा, किंवा योजना या लाभार्थ्यांचा विचार करा आणि आपलं मूळ समाजामध्ये जबाबदार नागरिक म्हणून कसा उतरेल त्याचा विचार आपण पालकांनी केला. आणि एक केल्यावरती आमची भेट द्यायला गेलो होतो सहलच म्हणावी ती, तर त्या ठिकाणी एक मुलगा होता जो आम्हाला गाईड करत होता. आम्ही त्याचे सदस्य इतिहासात असलेले होतो, पण तो आमच्यापेक्षा उत्तम म्हणजे किल्ल्याची माहिती आम्हाला देत होता. तर त्याला सहज विचारलं की तुझं शिक्षण किती पर्यंत झालेलं आहे, माझं नवी पर्यंत झालेलं आहे. म्हणजे तसं नवीन आपण झालो आणि तसं बाहेर पडलो की फक्त इतिहासाची पुस्तक वाच आणि मी या किल्ल्याची पूर्ण माहिती घेतली आणि मग त्या किल्ल्याच्या बद्दल माहिती काम सुरू केलं. आज तो दिवसाला 30,000 रुपये कमवतो, म्हणजे महिन्याचे त्याचे किती झाले, याचा कुठे हिशोब नाही ना. म्हणजे त्यासमोरे ते करिअर नाही असा भाग त्यांनी असेल की तुम्ही इतिहासामोर असं करिअर करा. पण इतिहास हा विषय आपल्या आयुष्यासाठी करिअर हा विषय होऊ शकतो. म्हणून आपल्या इतिहासामध्ये कलेचा इतिहास आहे, खेळाचा इतिहास आहे, मनोरंजनाचा आहे, शिवाय आपण अनेक घटकांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. कलेचा इतिहास असतील, त्याच्यानंतर खेळाचा असेल, प्रसार माध्यमे आणि इतिहास. प्रसार माध्यमाचा इतिहास अभ्यासताना सुद्धा आपण फक्त नुसतं न्यूजपेपर, आताच्या काळामध्ये आपल्याकडे चार प्रकारचा मीडिया वापरतो, पण पूर्वीच्या काळी कसा मीडियाचा वापर केला गेला असेल, कोणता मीडिया असेल तेव्हा, मग त्यावेळेस संदेशांची देवाणघेवाण कशी झाली असेल, तर काही वेळेला सांडेस्वार जायचे, काही वेळेला समुद्र पाठवले जायचे, काही वेळेला दूध जायचे, असे होते. पण आताच्या काळामध्ये सेकंदामध्ये भारतातला माणूस ऑस्ट्रेलिया, अमेरिका, न्यूझीलंड, इंग्लंड कुठेही असलेला माणूस त्याच्याशी बोलू शकतो, संवाद साधू शकतो. ते मीडियाची माध्यम बदलत गेली आणि त्याचा विकास होत गेला. त्याच्या सुद्धा करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. रिपोर्टर्स पासून संपादकापर्यंत सगळ्या संधी आहेत. ते मुलांनी कितीही लक्ष दिलं, तर आपल्याकडे समाजाचा दृष्टिकोन असं झाला की फक्त डॉक्टर इंजिनियर झाले म्हणजे सक्षम होतात, फार काही नाही झाले, न्यूज रिपोर्टर झाल्यामध्ये फार काही नाही. हा विचार आपण काढून टाकला पाहिजे. इतिहास, राजशास्त्र असेल, भूगोल असेल, हे विषय सुद्धा करिअर म्हणून त्यांच्याकडे पाहता येतो. हे या पाठ्यपुस्तकातून सुद्धा आपण दाखवत आलो. बरोबर, मुलांनी तसा विचार करावा, बंधनही करावा. तर आपण सर आताच आपण विद्यार्थ्यांना इतिहास आणि राज्यशास्त्र हा जो विषय आहे हा किती महत्वाचा आहे हे तुम्ही पटवून दिलेला आहे. शिवाय करिअरच्या दृष्टिकोनातूनही तो विषय कसा विद्यार्थ्यांना हाताळता येईल याचाही छान बाळकडू आता आपण या विवेचनातून दिलेला आहे. आणि एक वेळेचं नियोजन, म्हणजे जेव्हा विद्यार्थी हा इतिहास आणि राज्यशास्त्राचा एकत्रित पेपर जो 40 गुणांसाठी आहे त्याच्यासाठी जो लागणारा वेळ आहे, प्रत्येक प्रश्ननिहाय त्याने वेळेचे नियोजन कसं करणं गरजेचं आहे याचं सखोल मार्गदर्शन आपण आता केलेलं आहे. आता मला आपल्याला असं विचारायचं आहे की एकूणच जे काही प्रश्न प्रकार दिलेले आहेत त्या प्रश्न प्रकारांची लिखाणाची शैली जी आहे ती कशी अपेक्षित आहे की जेणेकरून बोर्डाचा पेपर देत असताना किंवा बोर्डाची पण अशी अपेक्षा आहे की विद्यार्थ्यांनी प्रश्न प्रकारानुसार अशा पद्धतीचं उत्तर लिखाण गरजेचं आहे, तर विद्यार्थ्यांना त्याबद्दल आपण जरा मार्गदर्शन कराल. नक्कीच.
विद्यार्थी मित्रांनो, आपण आता या ठिकाणी स्क्रीन वरती एक नमुना उत्तर पत्रिका पाहतो आहोत इतिहास राज्यशास्त्राची. कारण आपल्याकडे दोन तासाचा वेळ असणार आहे आणि वेळेचे नियोजन यापूर्वीच आपण एका टप्प्याने पाहिलेलं आहे कसं असावं आणि 40 गुण आहे. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. आता या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय निवडून विधान लिहायचं आहे. इथे प्रश्न वेळ दवडण्याचं कारण नाही. या प्रश्नासाठी आपल्याला 5 मिनिटाचा वेळ पुरेसा आहे. पहिला अ जो आहे त्याचा वेळ आहे तो 5 मिनिटाचा वेळ पुरेसा आहे. आणि नंबर आउट आपण पाहतो ऑलिम्पिक स्पर्धा बघा. आता या ठिकाणी पाहत असताना प्रश्न काय आहे कृती पत्रिकेमध्ये ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा टिंब येथे सुरू झाली. पर्याय दिलेले आहे 4 ग्रीस भारत रोम चीन. आता या ठिकाणी लिहिताना आपल्याला काय लिहायचं आहे ग्रीस लिहायचं आहे म्हणजे बाकी 3 पर्यायांना. आता याच्यामध्ये तुम्ही तयारी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा निगेटिव्ह सिस्टम जे नसेल ते आधी बघा जे आहे ते उत्तर. दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न दुसरा आहे कुकने पर्यटन तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. आता या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय आहे आणि अशा वेळेला बरेचदा विद्यार्थी पूर्वी शॉर्टकट असे वापरायचे की थेट तो पर्याय आहे तोच लिहायचे प्रश्न लिहायचे नाही. पण इथं स्पष्ट म्हटलेला आहे पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा म्हणजे विधान पूर्ण लिहिणं इथं अपेक्षित आहे. विधान पूर्ण लिहिल्यानंतर आपण प्रश्न प्रकार पहिल्यांदा ब कडे जातो. तुम्ही जोडी ओळखा आणि लिहा. आता चुकीची जोडी ओळखत असताना आणि किंवा लिहित असताना काय करतो आपण पुढील चुकीची जोडी ओळखा. माथेरान उंडावेचे ठिकाण ताडोबा लेणी कोल्हापूर देवस्थान अजिंठा जागतिक वारसास्थळ. आता याची चुकीची जोडी काय आहे ताडोबा लेणी. तर या ठिकाणी चुकीची जोडी उत्तर लिहिताना प्रश्न पहिला व चुकीची जोडी पुढील प्रमाणे पर्याय त्यातला पहिला प्रश्न तो प्रश्न चुकीची जोडी मध्ये डॅश द्या आणि ताडोबा लेणी ही चुकीची जोडी या ठिकाणी तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे या ठिकाणी तिथं 3 जोड्यांचा विचार आता करायचा नाही. बरेचदा काय होतो मुलं गोंधळून जातात एक अनामिक दडपण असतं आणि आपण ते चुकीची जोडी लिहिण्याऐवजी बरोबर जोडी उचलून लिहून टाकतो. त्या वेळेला जरा निश्चिंत राहायची नाही करायची नाही शांतपणे जोडी जी आहे ती जोडी त्या ठिकाणी आपण लिहायची. त्यानंतर प्रश्न दुसरा अ दिलेल्या सूचनेनुसार कृती करा कोणत्याही दोन. आता या ठिकाणी एकूण आपले विकल्प किती असणार आहेत कोणत्याही दोन म्हटल्यानंतर आपल्याकडे विकल्प आहेत 3. 3 पैकी आपल्याला कोणतेही दोन सोडवायचे. एक आहे पहिला आहे पुढील कालरेषा पूर्ण करा. आता पुढील कालरेषा पूर्ण करा मग या वेळेला आपल्याला कुठे रिकामी जागा सोडलेली आहे त्या ठिकाणी चौकट तयार करणे असेल त्याच्या चौकटीत ती उत्तरं लिहिली म्हणजे ते अधोरेखित होतं की या ठिकाणी या आराखड्यामध्ये त्यांनी उत्तर लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. प्रश्न प्रकार बदलणार नाही हेच असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता या ठिकाणी पुढील संकल्पना चित्र पूर्ण करायमध्ये मैदानी खेळ असं विचारलेलं आहे. आता मैदानी खेळ म्हटल्यानंतर आपल्याकडे हा विकल्प आपल्याकडे उपलब्ध असणार आहे पण कोणतेही 4 लिहिले तर इथे असं नाही की तुम्ही मैदानी खेळ म्हटल्यानंतर हॉकीच लिहा क्रिकेट लिहा कबड्डी लिहा खोखोल्या हे झाले आपले पारंपरिक आणि हे सगळ्यांना माहिती सर्व सुरू आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काही मैदानी खेळ तुम्हाला आठवू शकतात तेही लिहिलं तरी इथे काही फरक पडत नाही. पण तो मैदानी खेळ मैदानात खेळले जाणारे खेळ मैदानी खेळ हे लक्षात घ्या. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा असं तुम्हाला विचारलेलं आहे. आणि या ठिकाणी पर्यटनाचे प्रकार. आता पर्यटनाचे प्रकार 5 जर तुम्ही पूर्ण वाचला असेल तर तुम्हाला लक्षात येईल पर्यटनाचे किती प्रकार पाठामध्ये आलेले आहेत. अशा वेळेला आपण असा विचार नाही करत पर्यटनाचे कोणकोणते प्रकार आहेत. ऐतिहासिक पर्यटन जेव्हा आपल्या शाळेची सहल एखाद्या किल्ल्यावर गेलेली आहे एखाद्या ऐतिहासिक मैदानावर गेलेली आहे गार्डनमध्ये गेलेली आहे तर ते सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतं. ऐतिहासिक पर्यटन भौगोलिक पर्यटन आपण भौगोलाच्या दृष्टिकोनातून इतिहासाच्या अभ्यास करण्यापासून कुठेतरी भौगोलिक स्थळाला भेट दिलेली आहे तर भौगोलिक पर्यटन क्रीडा पर्यटन आणि पाठ्यपुस्तकातल्या पाठांचा अभ्यास करणं या ठिकाणी खूप गरजेचं. जर तुमचा अभ्यास नसेल तर तुम्हाला हे काही आठवणार नाही. आता बरेचदा कासपटा कशासाठी प्रसिद्ध आहे पुरांसाठी प्रसिद्ध आहे पण हे कशामध्ये येतं कृषी पर्यटनामध्ये येतं. आपण त्या ठिकाणी फिरायला जातो पाहायला जातो बरेचदा आपण द्राक्षांच्या बागा पाहायला जातो पण अशा वेळेला आपलं आठवलं पाहिजे की आपण कोणकोणत्या प्रकारचे पर्यटन करतो यासाठीचा भाग तुम्हाला पाठ्यपुस्तकात मिळणार. पर्यटकांचा सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहेत. त्यानंतर तुम्हाला पुढचा प्रश्न असतो टिपा लिहा. आता टिपा लिहा म्हटल्यानंतर आठवी पाहू पूर्वी साधी साधी पासून तुम्ही टिपा लिहिता पण आज बोर्डाच्या पेपरसाठी तुम्हाला टिपा लिहायचे
खेळ व चित्रपट, खेळ व चित्रपटाविषयी टिपा लिहित असताना तुम्ही कसा विचार करणार? तर नमुना क्रिकेट बघूया आपण. सुप्रीच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट यावर काही हिंदी व इंग्लिश चित्रपटांची निर्मित करण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ मेरी कोम असेल, दंगल असेल, एम एस धोनी अनटोल्ड स्टोरी असतील, असे काही चित्रपट आहेत. अशा चित्रपट बनवत असताना चित्रपटांचा कालखंड, त्या काळातील भाषा, पेहराव, सामान्य जनजीवन यांचा सखोल अभ्यास आवश्यक असतो. या गोष्टींचा सखोल अभ्यास करणे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शक्य असते. हे दोन मुद्द्यांमध्ये खेळ व चित्रपट याच्यावरती छानपैकी टीप या ठिकाणी लिहून तुम्हाला नमुना म्हणून समोर सादर केलेली आहे. याचा विचार करताच तुम्ही आपली उत्तर या आराखड्यामध्ये बसतात का? सरस्वती महालाने ग्रंथ आहे, महान ग्रंथ आहे. तामिळनाडू मधील तंजावरचे सरस्वती महाल ग्रंथालय हे इसवी सनाच्या 16व्या शतकातील नायक राजांच्या काळात बांधले गेले. आता याचा फोटो जर तुम्हाला पाहायचा असेल तर एका 7वीच्या इंग्रजी पुस्तकाच्या फोटोपृष्ठावरचा फोटो तुम्हाला पाहायला मिळेल. भोसले यांनी तंजावर जिंकून घेतले आणि स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. वेंकोजी राजे भोसले आणि त्यांच्या वंशजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केले. यामध्ये सरकोजी राजे भोसले यांचा महत्वाचा वाटा होता. त्यांच्या सर्वांना इसवी सन 1918 मध्ये त्यांचे नाव या ग्रंथालयाला देण्यात आले. या ग्रंथालयाच्या संग्रहात सुमारे 49,000 ग्रंथ आहे. म्हणजे महत्व त्याची, त्याचा पूर्ण इतिहास, त्याचं महत्व आणि वैशिष्ट्ये, तीन गोष्टींचा या ठिकाणी समावेश करून टीप लिहिलेली आहे. विलार पुस्तकाचे गाव, आता पुस्तकांचे गाव लिहित असताना विलार कुठे आहे याचा उल्लेख आलेला आहे. काय आलाय? महाबळेश्वर जवळ विलार हे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव आहे. आता लक्षात आलं, महाबळेश्वर म्हटल्यानंतर लक्षात आलं आपल्याला कुठे आहे. या पुस्तकांच्या गावामध्ये अनेक घरात पर्यटकांसाठी पुस्तके आहेत आणि एका ठेवलेली आहे त्याची सुद्धा खाली माहिती दिली आहे. वाचन चळवळ वाढवावी, मराठी भाषेत नवे जुने लेखक, संत, साहित्य, कथा, कादंबरी, कविता, ललित, चरित्रे, आत्मचरित्रे, ते साहित्य, क्रीडा साहित्य, बालसाहित्य यांच्या फुललेल्या बहारदार विश्वात आपण वाचनाचा आनंद घ्यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प राबवला आहे. म्हणजे किती सुटसुटीत आणि थोडक्यात त्याचा पूर्व इतिहास, सद्यस्थिती आणि महत्व वैशिष्ट्य या ठिकाणी स्पष्ट केले. या पद्धतीने आपण प्रत्येक पाठातून जर दोन ते तीन उत्तर द्या तर आपल्या टिपा लिहिण्या या प्रश्नांची उत्तम तयारी होईल. आता पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा म्हटल्यानंतर यासाठी सुद्धा आपल्याकडे विकल्प आहे. त्याचे कोणती दोन सोडायचे तर खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. ही संकल्पना स्पष्ट करत असताना कारण हा शब्द अनुपूरक वापरायचा, कारण लिहायचंय. म्हणून आपल्याला कारण हा शब्द वापरायचा आहे कारण या ठिकाणी तुमच्या उत्तराचं काही त्याच्या लक्षात येईल तपासणाऱ्याच्या. म्हणून कारण खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. कारण पॉईंट टाका उपमुद्दा, खेळण्यामधून प्रगती यावर प्रकाश पडतो. उदाहरणार्थ महाराष्ट्रात दिवाळी किल्ल्यांच्या परंपरेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा देण्याचा एक प्रकार आहे. इटलीतील पॉम्पे शहराच्या, तुम्हाला इटली नाही आठवलं तर असं काहीतरी ऐतिहासिक शोधा. आम्ही शिवजयंती साजरी करतो, अजून संविधान दिन साजरा करतो, त्यातील मतदार दिवस साजरा करतो, त्याच्यामध्ये कार्ड देतो, बरेचदा नाट्य बाहुल यांच्यामधून ते सुरू असतं. अलीकडे आमच्या बऱ्याचशा शिक्षिकांनी नाटक लेखक छोट्या बाहुली बोलक्या बाहुलींचा खेळ सुरू करून त्याच्यामध्ये इतिहासाचं प्रबोधन करायला सुरुवात केली आहे. त्यातून इतिहास समजतो. अशा रीतीने उत्तर खेळांनी खेळली ही प्राचीन काळी विविध देशातील परस्पर संबंधात प्रकाश टाकू शकत. म्हणजे समारोप खेळण्याचा समारोप कसा, खेळण्याचा इतिहास समारोप कसा केलेला आहे. म्हणजे आपल्याला प्रश्नांचं क्लोजिंग, ओपन एक्सप्लेनेशन अँड क्लोजिंग हे आपल्याला करता आलं पाहिजे व्यवस्थित. आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे कारण आपल्या देशाला ऐतिहासिक तसेच नैसर्गिक रूपात समृद्ध स्थळांचा वारसा लाभलेला असून संपूर्ण जगात गौरवली जागेली काही महत्वाची स्थळे आपल्या भारतात आहेत. दरवर्षी भारतातील जागतिक वारसा स्थळ अनेक परदेशी पर्यटक येऊन भेट देत असतात. भारतातील पर्यटन स्थळांची जागतिक वारसा स्थळात निवड होणे हे आपल्याला अभिमानास्पद असते. यासाठी आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. आता याला वेगळ्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता,
पण एक कारण आहे, एक नमुना आहे, अंतिम उत्तर म्हणून तुम्ही ग्रहण येतात बरोबर, उत्तर एक सुटसुटीत आणि मजबूत असावीत हे या ठिकाणी आपण मानलेलं आहे. कोष वर्गमय राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचे प्रतीक मानले जाते, कारण कोशामुळे वाचनापर्यंत ज्ञान पोहोचविले जाते, त्याची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. ह्या उत्तरांमधून त्याच्या प्रश्नांच्या सुरुवातीचे समारोप एक पायरी आहे, पायरी तुम्ही लक्षात घ्यायला घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपण प्रश्न चौथा पाहतो, ज्यामध्ये दिलेल्या उत्तराचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. उतारा दिलेला आहे प्रश्न पत्रिकेमध्ये, त्यासाठी तर तुमचा वेळ तुम्ही राखून ठेवलेला आहे, तो तुम्ही इथे दिला पाहिजे. उतारा दिलेला आहे, नमुना उत्तरा तुम्ही प्रश्न पत्रिकेत पाहू शकता. वारसा मुशाफिरीचा, वारसा मुशाफिरी म्हणजे हेरिटेज वॉक, ऐतिहासिक वारसास्थळाला भेट देण्यासाठी जाणे आणि हेरिटेज वॉक अशा मध्ये अशा प्रकारचा उतार आहे जो तुमच्या पाठ्यपुस्तकातून घेतला असेल ना बाहेरून असेल, तर अशा वेळेला उताऱ्याचं सबोधपूर्वक वाचन करणं आणि त्याच्यावर विचारलेल्या तीन प्रश्नांची उत्तरे देणं. मग इथे काय असतो, उताऱ्याचा उद्देश, उद्देशावर प्रश्न असतो आणि उताऱ्याचा गाभा जागावर प्रश्न असतो आणि उताऱ्यावर भविष्यात काही उपक्रम किंवा काही सुरू आहे का असा विचार केला जातो, त्याच्यावर काही प्रश्न विचारले जातात. असं प्रश्न पाहता सुद्धा आपल्याकडे पूर्वी प्रश्न सविस्तर उत्तर दिली आहे. कोणतेही दोन खेळ आणि इतिहास, आता प्रत्येक पाठामधून दोन दोन प्रश्नांचा जर सराव केला मोठ्या आपण, तर आपले आपल्याकडे असलेल्या पाठांचा एकूण प्रश्नासाठीचा एकूण प्रश्न पत्रिकेचा अभ्यास करू शकतो. खेळ आणि इतिहास यांचे परस्पर सहसंबंध स्पष्ट करा, परस्पर संबंध स्पष्ट करा. पर्यटन आणि इतिहास, कला आणि इतिहास, इतिहास लेखनाच्या पद्धती, पाश्चात्य पद्धती, स्त्रीवादी लेखन काय आहे किंवा उपप्रश्न असतो त्याच्यामध्ये, थोडक्यात विचार केला. प्रत्येक पाठाच्या सुरुवातीला आपल्याकडे एक नमुना हे दिलेलं असत, उपमुद्रेला तीन ते पाच मुद्दे आहेत उपमुद्रे, ज्याच्यामधून पाठाचा पूर्ण दावा आपल्या लक्षात येतो, हा दावा आपण समजून घेतला पाहिजे. त्यानंतर आपल्याकडे प्रश्न प्रकार आहे, तुझा दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. स्वातंत्र्योत्तर काळात सुरुवातीला भारतात तिप्पट कुटुंब हा एक प्रबळ पक्ष होता. आता या ठिकाणी काही विकल्प तुम्हाला दिलेले असतील, चार विकल्प तुमच्या समोर असतील, ते विकल्प तुम्ही समजून घेणं आणि त्याच्यातून एक उचलणं आणि वाक्य पुन्हा लिहिणं, विधाने पूर्ण करा. पण विधाने पूर्ण करा म्हणजे विधान तुम्हाला पुन्हा लिहायचं आहे. म्हणजे उत्तर प्रदेश दाखवलेलं आहे आपल्याकडे, स्वातंत्र्योत्तर काळात सुरुवातीला भारतात वावरचा प्रबळ पक्ष होता, हे त्या ठिकाणी आपला पूर्ण लिहिणं अपेक्षित आहे. शेतकरी चळवळीची शेतमालाला योग्य भाव मिळावा ही प्रमुख मागणी आहे. सातवा प्रश्न जो आहे तो आहे, पुढील विधाने चुकी बरोबर ते साधारण स्पष्ट करा. आतापर्यंत आपण कसं लिहित आलो, प्रश्न आला चुकी बरोबर, मग आपण प्रश्न सातवा एक नंबर पहिला क्रमांक उपप्रश्न एक आणि उत्तर काय लिहिलं, चूक किंवा बरोबर जे काय असेल ते. तर या ठिकाणी तसं न करता आपल्याला उत्तर पहा कसं दिलंय. प्रश्न आहे, राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून कार्यरत करतात. उत्तर कसं लिहिले, राजकीय पक्ष शासन व जनता यांचे दुवा म्हणून कार्यरत करतात हे विधान बरोबर आहे. कारण आता काही वेळेला एक मुद्दा देऊन आपण उत्तर स्पष्टीकरण देऊ शकतो आणि आपल्याकडे जर वेळ असेल आणि आपल्याकडे अजून त्यासाठी स्पष्टीकरण चांगलं असेल तर दोन मुद्द्यामध्ये आपण लिहू शकतो. राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून कार्य जनतेच्या मागण्या आणि दराने शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात. तर शासनाकडून राजकीय पक्षांमार्फत आपल्या धोरण आणि कार्यक्रमाला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्याकडे अजून काही मुद्दे आहेत, आपण स्पष्ट लिहू शकतो की एका मुद्द्यामध्ये सुद्धा आपण स्पष्टीकरण या ठिकाणी देऊ शकतो. स्पष्टीकरण नसेल तर आपला एक गुण जाणार आहे आणि स्पष्टीकरण असेल तर आपला दोन्ही गुण त्या ठिकाणी मिळणार आहे. शेवटचा याच्यातला आहे की दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. भारतातील राष्ट्रीय पक्षांच्या स्थापना वर्षाच्या संदर्भात पुढे दिलेली कालरेषा पूर्ण करा. आता कालरेषा पूर्ण करण्याचा प्रकार आहे, या ठिकाणी तुम्हाला एखाद्या चौकटी दिलेली असते प्रश्न पत्रिकेमध्ये, कृती पत्रिकेमध्ये, आणि कधी कधी पण त्या ठिकाणी आपण ठिकाणी तो आराखडा तयार करणं आणि त्यामध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे, म्हणजे तो अधोरेखित होईल. त्यानंतर पुढील तक्ता पूर्ण करा. हे पाहत असताना बघा, आदिवासी चळवळी, आता इथे तक्ता दिलेला आहे, तक्त्यामध्ये काही ठिकाणी पर्याय गाळलेले आहे, दोन्ही बाजूला एक दोन पर्याय गाळलेले आहेत. पण अशा वेळेला जे पर्याय आपण नवीन लिहिला तर अधोरेखित करा, अंडरलाईन करा. या ठिकाणी उत्तर पत्रिके तुम्हाला दिसत असेल बघा, महाराष्ट्र, कोल्हापूर, बिहार आणि गोंड यांना अधोरेखित केलंय, म्हणजे हे विकल्प तुम्ही त्या ठिकाणी लिहिलेले आहेत हे त्यांच्या लक्षात येईल स्पष्ट होईल. आणि संकल्पना स्पष्ट करत असताना
संकल्पनेचा प्रस्तावना त्याची सर्व सातत्याने कृतीशील राहून या सगळ्याची व्याख्या थोडक्यात व्याख्या बोलूया आपण ती आपण लिहिली अपेक्षित असतो आणि त्यानंतर त्याचं महत्व व्याख्या आणि महत्व राष्ट्रीय पक्ष भारतात राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात राष्ट्रीय पक्षाचं महत्व काय राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केले या निकषांची पूर्तता करणे आवश्यक असते म्हणजे थोडक्यात निकष लिहायला हवे होते राहिलेत पण आपण त्याचं महत्व किंवा वैशिष्ट्य त्या ठिकाणी लिहिलं अपेक्षित असतं संकल्पना स्पष्ट करतात त्याला मुद्दे पद्धतीने एक ते दोन मुद्द्यांमध्ये त्या संकल्पनेचं महत्व लिहिलं आहे स्पष्ट करणं आहे इतिहासाचा नवा प्रश्न आहे तो पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तर घ्या थोडक्यात उत्तरासाठी आपण सुरुवातीला छोटी चर्चा केली राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्य स्पष्ट करा राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्य पुढील प्रमाणे सांगता येते म्हणजे काही वेळेला आपल्याला शक्य तेवढं सोडून द्यावं लागतं आपण जर टाकेकर पर्यंत अॅक्युरेट उत्तर लिहिण्याचं करत नाही तर बरेचदा काय होतं आपला अंदाज म्हणजे सहमत तरी याचं काय गोष्ट निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवली राजकीय पक्षाला विचारसरणीचा आधार असतो विचारसरणी प्रत्यक्ष चालण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित पक्ष कार्यक्रम निश्चित करत असतात आणि राजकीय पक्ष सरकार स्थापन करून देशाचा कारभार पाहतात शासन व जनता यांच्यात दुवा निर्माण करतात आता आपण या ठिकाणी पाच मुद्दे पाहिले ह्या पाच मुद्द्याचे चार मुद्दे वरच्या कृती पत्रिकेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आलेले आहेत पण त्यांचा विचार जर केला तर आपल्याला उत्तर लिहिणं सोपं जात आणि कृती पत्रिकेचा एक क्रम लक्षात घ्या की त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मागे पुढे कुठे तरी मिळत असतात पर्यावरण संरक्षणाचे कार्य अशा प्रकारचे अनेक प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात म्हणून चार ते पाच प्रश्नांच्या उत्तरांचा सराव या ठिकाणी तुम्ही करणं अपेक्षित आहे सर आताच आपण प्रश्नपत्रिकेच्या नमुन्यानुसार प्रत्येक प्रश्नाचं उत्तराचं लिखाण जे आहे ते कसं अपेक्षित आहे आणि मुद्देसूदपणा म्हणजे पूर्वी जसं होतं की फक्त गणित आणि विज्ञानासाठी जे आहे तर स्पेसिफिक उत्तरं असली की त्याला मार्क असायची पण आता मला असं वाटतं की कृतीपत्रिका जी दिलेली आहे विषयनिहाय मग ती भाषा असेल किंवा समाजशास्त्र असेल यामध्ये सुद्धा तितकाच नेमकेपणा आलेला आहे मुलांनी मुद्देसुद्धाच उत्तर लिहिणं अतिशय गरजेचं आहे कारण मार्कांचा जर आपण विचार केला आणि जर मुलांनी पॉइंट मध्ये जर उत्तर लिहिलं तर मला असं वाटतं की त्यांना गुण अधिक मिळतील कारण निबंध वाचा त्याचं उत्तर लिहिण्यापेक्षा म्हणजे निबंधाचा लिहित असताना बऱ्याच वेळा तो पान भरे लिहिण्याच्या प्रयत्नात असतो म्हणजे त्याचं मनाचं समाधान होत नाही पण एक विद्यार्थ्याने एक लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रश्न दोन मार्काचा आहे की एक मार्काचा आहे की तीन मार्काचा आहे आणि त्यानुसार त्याने उत्तर लिहिणं कसं अपेक्षित आहे याचं अगदी सखोल विवरण जे आहे ते आपण आत्ताच प्रेझेंटेशनच्या माध्यमातून केलेलं आहे म्हणजे मला असं वाटतं की खरोखर सर बोर्डाला जी काही अपेक्षा आहे ती अपेक्षा विद्यार्थ्यांनी या व्हिडिओ जेव्हा बघतील तर ती जर त्यांनी पूर्ण केली आणि खरोखर बारकाईने प्रत्येक मुद्द्यांचा जर विचार त्यांनी केला तर मला असं वाटतं की इतिहास आणि राज्यशास्त्र हा जो काही विषय आहे हा जरी त्यांना थोडा रुक्ष वाटत असला तर हा किती इंटरेस्टिंग आहे कारण पाठ्यपुस्तकात दिलेल्या ज्या बाबी आहेत त्या जरी बारकाईने विद्यार्थ्याने वाचल्या तरी सुद्धा त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहे ती देणं अतिशय सोपं होतं आहे असं एकूणच आपल्या विवेचनातून लक्षात येत आहे कारण या व्हिडिओच्या माध्यमातून एक मुलांना प्रेरणाही मिळणार आहे फक्त गरज आहे ती विद्यार्थ्यांनी एक बारकाईने तो व्हिडिओ बघणं आणि त्याचे सगळे मुद्दे समजून घेणं खरं तर हा विषय जो आहे हा विषय आपण अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांपुढे मांडलेला आहे आता मला एक असं विचारायचं आहे की पालकांनी विद्यार्थ्यांना एकूणच ह्या बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने कशी प्रेरणा द्यावी असं आपल्याला वाटतं आहे पालकांना मी एक सांगू इच्छितो पालकांनी दबाव तंत्रांचा वापर करण्यापेक्षा मोकळ्या वातावरणात अभ्यास करू द्यावा आणि नेहमीच्या परीक्षा वेगळी परिस्थिती असल्यामुळे मुलांवर सुद्धा अनामिक दडपण नक्कीच असणार आहे हे पालकांनी देण्यापेक्षा त्यांच्या स्वतःवर त्यांनी दडपण आणून घेतलेला आहे तर त्यांना मोकळा वेळ आणि एक मोकळा श्वास देणं गरजेचं आहे आणि एक मोकळीका की मुलांनी स्वतः स्वतःच पडताळा वाचा त्रस्त यंत्रणा किंवा कोणाचं तरी वेगळं एक मोटिवेशन स्पीच ऐकवलं किंवा कोणतरी लेक्चरर घरी बोलवलं आणि त्यांना सांगलं की यांचं ऐकलं खूप छान सांगतात यांना बोलवा यांच्याकडे जा त्यांच्याकडे जा एक क्लास ते क्लास असं सगळं ते करत असण्यापेक्षा मुलांना पालकांनी मोकळं वातावरणामध्ये त्यांच्या स्वतःच्या मनाने त्यांच्या कलेने त्यांना अभ्यास करू द्यावा कारण वेळे अभावी दबावामध्ये मुलं अभ्यास करू शकणार नाही कारण आमच्या वेळेची परिस्थिती वेगळी होती आम्ही जेव्हा अभ्यास करायचो आमचे पालकांनी सोबत असायचो आम्ही बाहेर असायचो हॉस्टेलला होतो तर आताची मुलं प्रत्येक पालकाच्या सोबत आहे कारण परिस्थिती अशी आहे कोरोनामुळे की आपण पालकांना बाहेर फिरू शकत नाही की आपल्या सोबत आहे 24 तास म्हणून मी स्वतः पालक आहे माझी मुलगी दहावी आहे तर मी तुला सर्व सांगितलं की बेटा तुला जेवढं कळली तर तुझ्या क्षमतेप्रमाणे तू अभ्यास कर इथे पालकांचा प्रश्न येतच नाही
स्वतः प्रिपेअर आणि तयार होण्याची खूप मोठी गोष्ट आहे. त्या सर्वेपर्यंत तुला खूप काही करायचं, तसे मनाची तयारी कर आणि तुला हे जमणार. योग्य आहे, तुला हे जमणार आहे, तू करू शकतेस. आता विसर आणि अभ्यास कर. आणि यासाठी काही मदत लागली शिक्षकांची बोल, दर्शकांची बोल, मला सांग, मी काही मार्गदर्शन करू शकतो. तर काही युट्यूब चॅनल असतात, त्या भरपूर व्हिडिओ उपलब्ध आहेत, त्याच्या माध्यमातून तुझ्यावर कमी होऊ शकतो. प्रश्नपत्रिकाचा सराव कर, एक अभ्यास कर आणि स्वतःलाच जज कर. बाकी काय नाही, इतर कोणी मुलांना एक आहे की इतर कोणी किती दबाव दिला तरी मुलांना जे शिकणार आहे तेच ते करणार आहे. त्याच्या पंखात जेवढं बळ आहे तेवढंच तेवढीच मोठी भरारी ते घेणार. आपण कितीही म्हटलं जे भरारी तर तो गरुड नाही होणार. बरोबर, तितकं बळ आहे. कबुतराच्या पंखात बळ आहे, कबुतर त्याच्या क्षेत्रात तेवढाच उरतो. बरोबर, कबुतराला गवडायचे खाऊ शकत नाही. म्हणून आपल्याही मुलाच्या क्षमता म्हणून आपण ओळखायला पाहिजे. पालक म्हणून माझ्याकडे त्यांची नोंद असायला पाहिजे की माझ्या पाल्याची क्षमता किती आहे, तो किती उंचीपर्यंत तो जाऊ. आणि तेवढी अपेक्षा ठेवून जर आपण त्यांच्याकडनं करून घेत असू तर नक्कीच पालक समाधानी असू शकतात. पालकांची अपेक्षा असेल की माझ्या मुलींनी 100 पैकी 100 करून घ्यावेत, असते पालकांनी तशी अपेक्षा करावी. पण माझी मुलगी जर 70 आणि 80 पर्यंत जाणारी असेल तर मनाची तयारी तशी पाहिजे की माझ्या मुलाला 72 ते 80 मिळणार आहे आणि ते मला स्वीकारायचे आहे. कारण का तर भविष्य तिचं आहे, माझं नाही. मी माझे किती म्हणजे आता स्पष्ट बोलायचं, पालक म्हणून म्हणण्यापेक्षा मी विद्यार्थी असताना किंवा मी घडत असताना मी किती ध्येय लावले. बरोबर, हे मी लक्षात ठेवलं पाहिजे. तो मला मुलांकडनं अपेक्षा करा. पालकांनी मुलांवर अनामिक दडपण आणू नये, जास्तीचा ताण त्यांना देऊ नये. हे कारण वेळ आणि असलेली परिस्थिती याचा विचार केला तर आपल्याकडे दडपण निवारण्यासाठीचा वेळ मिळणार नाही, दुःख निवारण्यासाठीचा वेळ मिळणार नाही. आपल्याकडे काउन्सिलर आणि आज शासनाकडून एक गोष्ट आहे की आपल्याकडे काउन्सिलरची नियुक्ती झालेली आहे. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये काम करतात, त्यांचा सुद्धा वेळ आपण घेऊन त्यांच्याकडनं पुनर मुलांसमोर करून घेऊ शकतो. आणि विशेष म्हणजे तुम्ही जे सुरू केलं डॉक्टर जगताप दादा, की याच्यातून मुख्यमंत्री बऱ्यापैकी त्यांचा निवड आहे. कारण प्रत्येक विषयाच्या तज्ञांकडून तुम्ही त्यांना जे मार्गदर्शन प्राप्त करून देता, या ठिकाणी आम्ही असं लादत नाही. मी सगळे व्हिडिओ पाहिले तुमचे, ते लादत नाही तुम्ही हेच करा. पण अशाही पद्धतीने तुम्ही करू शकता. तुमच्याकडे एक पर्याय उपलब्ध आहे की सगळे तणाव दान करा करून मुक्त छंदानुसार अभ्यास करू शकता, चांगले गुण संपादित करू शकता. तुम्ही हा विश्वास तुम्ही मुलांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आणि पालकांनी सुद्धा असा विश्वास ठेवावा की माझा पाल्य त्याच्या क्षमतेप्रमाणे जे मिळवणार आहे ते चांगलेच असते. मी मानतो की माझी मुलगी डॉक्टर झालीच पाहिजे, पण तिच्यामध्ये क्षमताच नसेल तर मी लादण्यात अर्थ नाही. मग तो भविष्यामध्ये काय होईल, त्याच्या जीवाची खेळण्याचा भाग होऊन जाईल. त्याच्यापेक्षा आणि क्षमता विधान आपल्याकडे आहे, ते काय करणं अपेक्षित आहे तुम्ही तेही वाचाय का. प्रत्येक पाल्याला तर मी म्हणतो की पालकांसाठी ते आम्ही टाकलेलं आहे, ते आठवणी करून द्या त्यांना. पाल्याने जाऊन पालकांना सांगावं की बाबा आई आमच्या पाठ्यपुस्तकांमध्ये क्षमता विधानं दिलेली आहेत, ती एकदा तुम्ही वाचा म्हणजे आमच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असाय स्पष्ट होईल. आणि मुलांनी अभ्यास करावा लिहिलं नाही, आम्ही अभ्यास करून ठेवला पाहिजे ना. मुलाला जर प्रश्न विचारायचे आहे तर आमचाही अभ्यास झाला पाहिजे, तयार करा असं पुस्तक वाचलं पाहिजे का पुस्तक वाचलं पाहिजे. पालकांनी दडपण विरहित आणि कुठल्याही प्रकारचं घरामध्ये मुलांना ताण तणाव येईल अशा प्रकारचं वातावरण ठेवू नये. मोकळ्या वातावरणात त्यांना अभ्यास करू द्यावा आणि वेळ खूप कमी आहे आणि विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं. बरोबर, एकूणच सर आपण पालकांच्या दृष्टीने म्हणजे एक पालक या नात्याने सुद्धा जी आपण वक्तव्य केलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा मुलांना ताण न देता त्यांची क्षमता ओळखा आणि आपल्या अपेक्षांना कुठेतरी आवरही घाला. कारण आपण नेहमी आपल्या मुलाला किंवा आपल्या पाल्याला कम्पेअर करत असतो की शेजारच्या मुलाला 100% मिळतात आहे किंवा बाजूच्या मुलीला 90% मिळतात आहे. असं कम्पेअर न करता आपला पाल्य जो आहे तो आपला आहे, त्याच्याकडे एकमेव द्वितीय अशी क्षमता आहे, तोही इतरांपेक्षा वेगळं आहे, हेही पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने त्याचा जो काही अभ्यास करतो आहे, हा कदाचित दिशा त्याची चुकत असेल तर आपण निश्चित योग्य मार्ग त्याला दिला पाहिजे. पण मात्र नुसतंच त्याला वारंवार ते आपण दडपण त्याच्यावर आणायचं आहे आणि तू अभ्यास कर अभ्यास कर, हे एक सारखं म्हणजे आपण काय म्हणूया त्याला की सारखं त्याचं ते वक्तव्य जे आहे तर ते न करता तू ज्या पद्धतीने करतो आहे थोडस त्याच्या कलेने पण घेणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनी पण लक्षात घेणं गरजेचं आहे की जरीही पालक आपल्या कलेने घेत आहे तर त्याचाही गैरफायदा न घेता आपणही काही क्षमता ज्या आहेत त्या आत्मसात करून आपण त्या परिपूर्ण करण्याचाही प्रयत्न करणं गरजेचं आहे.
सर आपण आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जे इयत्ता 10वी 12वी परीक्षा विषयक मार्गदर्शन कार्यक्रमात येऊन विद्यार्थ्यांना खूप सखोल असा मार्गदर्शन केलेला आहे. कारण इतिहास आणि राज्यशास्त्र हा विषयाचा जर थोडासा विचार केला तर एक भावी नागरिक घडवण्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या संधी सुद्धा विद्यार्थ्याला काय आहेत याच्याही तुम्ही एक महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिलेला आहे. त्याबद्दल सर एजुस्ट्रीम या यूट्यूब चॅनलतर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद मॅम. आणि यानंतर एक 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 छोटस सांगायचं होत की मुलांनी मृत्यूच्या पूर्वी कोणते दर्पण लक्षात पोटभर पाणी पिऊन व्यवस्थित परीक्षा ग्रहात जाऊन जेवढं जमेल तेवढं उत्तम सोडवलं तर त्यांना त्याला सांगा. आताच आपल्याला राठोड सरांनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे गुण विभागणी कशी असेल किंवा तुमचे प्रश्न प्रकार कसे असतील आणि त्यांनी एक छान मुद्दा तिथे एक नमूद केलेला आहे की प्रश्न प्रकारानुसार तुमचं लेखन अपेक्षित कसं आहे म्हणजे एकूणच तुमच्या लिखाणाची शैली जी आहे त्यात मुद्देसूदपणा कसा अपेक्षित आहे सुटसुटीत वाक्यरचना कशी अपेक्षित आहे शिवाय त्या वाक्यांमधला क्रम जे आहे तो सुद्धा मेंटेन करणं कसं गरजेचं आहे याचं अगदी छान उदाहरण देऊन सरांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करावा आणि ह्या विषयाच्या अनुषंगाने परीक्षेला सामोरं जात असताना जेही काही अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणी सरांनी आपल्या मार्गदर्शनातून निश्चितच दूर केलेल्या आहेत आणि आपणही त्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा आहे. पुढील भागात आपण पुन्हा नवीन विषयांसह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.